रामराम मंडळे, दिशा सेंद्रिय शेतीची मध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे काही शेतकरी आता बोंडाळे म्हणतात, आणि जे आपण आपल्याकडे जे सोयाबीन आहे, सोयाबीनवर जी आळे असते ती आळे कंट्रोल करण्यासाठी आपण क्वारेजिन आणतो, कोणीकडे कोणते महागडे औषधं आणतो. तर एवढे महागडे औषधं आणायची गरज नाही मित्रांनो, तर आपल्याकडे एकदम सोपा इलाज आहे त्याला. आपल्याकडे कसली जरी आळे असली, जे की एखाद्या झाडावर आळे असती किंवा आंब्याच्या झाडावर सागावर, सागावरचे आळे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती किती विषारी असती, ती जर चावली तर माणसाला असं पूर्ण रिॲक्शन येऊन असे फोडं फोडं येतात अंगावर सारे. तर मग ही सुद्धा कंट्रोल करण्याचं काम फक्त ह्या बाजरीच्या पिठामध्ये मित्रांनो. तर त्यासाठी काय नाही, एक जुना डब्बा घ्यायचा एखादा तेलाचा, या प्रकारचा म्हणजे ह्याच्यात 15 लिटर तेल बसत असते, ते डब्बा घ्यायचा, चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आतमधून, तेलाचं असतं, तेलकट असते ना त्याच्यामुळं. आणि 1 किलो आपलं बाजरीचं पीठ, गावरान बाजरीचं असलं आणि सेंद्रिय असलं तर एकदम चांगलं. आणि ते पीठ 1 किलो घ्यायचं, आणि 10 लिटर पाणी घ्यायचं आपल्याला. आणि हे पाणी पाण्यामध्ये हे मिक्स करायचं. आता तुम्हाला मी दाखवतो, हे बाजरीचं पीठ त्याच्यामध्ये टाकलंय मी, 10 लिटर पाणी घेतलेलं आहे, 10 लिटरचाच कॅन आहे. हे पूर्णपणे चांगलं मिक्स करायचं. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, कसली जरी आळे असली असली आपल्या पिकावर, किंवा वांग्यासाठी जर खूप महत्वाचे बरं का, वांग्यावर जे लोक म्हणतात ना, जे मावळ हे करतात ते म्हणतात की आमच्याकडे वांग्याला लई मोठी कीड पडली बाबा, ती काही कंट्रोल होत नाही. तर ते सुद्धा कंट्रोल करण्याचं काम हे बाजरीचं पीठ करतं आहे मित्रांनो. एवढं विषारी औषध बनतं हे. आणि काय नाही, एका पंपाला फक्त 30 मिली वापरायचं, 30 ते 40 मिली, 40 मिलीच्या पुढं काय वापरायची गरज नाही मित्रांनो. तर हे काय करायचं, ह्याच्या डब्यामध्ये टाकल्यानंतर एखादा उकिडा जर असला तर त्यामध्ये आपल्याला हे खोलमध्ये पुरायचं आहे. आणि हे पुरल्यानंतर 50 दिवसांनी आपल्याला हे बाहेर काढायचे मित्रांनो. आता हे पूर्ण ह्याच्या गाठी हे फोडून घेतलेत मित्रांनो, आणि हे आपण आता डब्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यामध्ये टाकल्यानंतर मित्रांनो ह्याचं जे भोकाड आहे का ते बंद करायचं, म्हणजे काय होतंय मध्ये काडी कचरा आहे ते जाणार नाही. आणि ह्याचा हवा बंद करून टाकायचं मित्रांनो. 50 दिवस थोडी वाट बघावं लागेल. आणि कुणी बाजारातून मित्रांनो, एक तुम्हाला महत्वाचं सांगतो, बाजारातून आपण जर एखादं औषध जर आणलं तर काय म्हणतात की सेंद्रिय औषध आहे बाबा, आमचं काय 24 तासात रिझल्ट भेटतंय. पण मित्रांनो हे सगळे फसवणूक असते. सेंद्रियमध्ये कसं आहे, दमदारच माणूस लागतंय, आणि हे रासायनिकमध्ये कसं आहे, लगेच रिझल्ट येतंय पण ते जास्त वेळ टिकणारं नसतं मित्रांनो. तर ह्याच्यामुळं काय करायचं, पाणी पूर्ण टाकतो ते. ह्याच्यामुळं काय करायचं, आपल्या घरच्या घरी जर औषध बनवलं ह्याला काय, एक बाजरीचं पीठ तर कोणाकडे बी आहे, प्रत्येकाकडे आपल्या शेतकऱ्याकडे असतेच. किंवा जर नसलं तर बाजारातून विकत आणायचं, एकदम सोपी पद्धत आहे ही, काय लय अवघड नाही, काय नाही, फक्त कष्ट लागतात बा. सेंद्रिय शेती करायची असली, कोणती जरी शेती करायची असली, सेंद्रिय असो, आध्यात्मिक असो, झिरो बजेट असो, कोणती जरी करायला तरी आपलं खर्च कमी करायचा मित्रांनो. खर्च कमी करून आपली भूमाता ही जिवंत करा, आणि ह्याच्यामुळे काय होईल, आपला खर्च सुद्धा बचत होईल. मला एवढंच सांगायचं, जास्त काय सांगायची गरज नाही तुम्हाला बी. आता हेच पूर्ण, आता ह्याच्यात आपण 10 लिटर पाणी टाकलेलं आहे, आणि ह्याचं जे भोकड आहे का हे बंद करून टाकायचं. आणि आपल्या त्या ह्याच्यामध्ये उकांड्यामध्ये आपल्याला हे खोलमध्ये पुरून टाकायचं मध्यभागी, आणि हे हवा बंद करून टाकायचं. आणि 50 दिवसानंतर तयार झालं की 30 ते 40 मिलीपर्यंत आपल्याला हे वापरता येतं, जास्त काय वापरायची गरज नाही, काहीच नाही मित्रांनो. तर तुम्ही हे बाकीचे जे आपले शेजारी मित्र किंवा आपले शेतकरी बांधव असतील त्यांना सुद्धा सांगा मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे 4 पैसे वाचतील, आणि जे बाजारात जे वाही खर्च होणार, आता पाऊस पण कमी झाला मित्रांनो, आणि असल्या वातावरणात जर वाही जर बाजारात पैसे घातले, दुकानावर पैसे जर घातले तर किती खर्च होईल आपला. तर हा खर्च कमी करण्यासाठी फक्त सेंद्रिय पर्याय मित्रांनो, ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपला पैसा बचत झाला की हेच खरं उत्पन्न आहे म्हणायचं. ज्यावेळेस आपल्या खिच्यातले 100 रुपये जर बाजारात जाणार असले, मार्केटमध्ये म्हणजे दुकानावर जर गेले विषारी औषध आणायला, तर ते जर बचत झाले तर तेच आपली
उत्पन्न आहे म्हणायचं मित्रांनो. आजच्या परिस्थितीत आहे, वातावरण असं झालंय, पाऊस नाही, काही नाही. तर मित्रांनो, मी काय जास्त लांबत नाही, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.